सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काय भाटिया आयोगाने शिफारस केलेलं होतं ते शिफारस सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आरक्षणाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत आणि तो एक प्रकारचा ऐतिहासिक निर्णय झाला। ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांना निवडणुकीला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। महाविकास आघाडीने हे सुरुवात केलेली होती आणि महाविकासच्या माध्यमातूनच हे निर्णय भाटियांनी जे काही शिफारस दिलं होतं ते भाटिया साहेबांनी शिफारस याच्या आधीच हे बीजेपी सरकार येण्याच्या आधीच सुप्रीम कोर्टात त्यांनी दाखल केलेलं होतं आणि त्या भाटियाच्या शिफारसीच्या अनुषंगानेच हा निर्णय झालेला आहे। म्हणजेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे। त्याच पद्धतीने आरक्षण मिळावं म्हणून सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या माध्यमात देखील 2-3 वेळा आम्ही आंदोलन केलं आणि त्याला काल यश आलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब यांनी सातत्यानं प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश काल आलेलं आहे। त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचं आम्ही अभिनंदन करतो आणि आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जल्लोष करीत आहोत आणि सर्व ओबीसींना एक प्रकारचं महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसींना आनंदमय वातावरण निर्माण झालेलं आहे। चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली। बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स। चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर। फोन 8446575721, 84 46 57 57 21।